जय गणेश मंडळी, मी बबनराव पाटील, वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरहस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करत आहे. मंडळी, आपला आजचा विषय, शनिवारी का केली जाते पिंपळाच्या झाडाची पूजा, त्या मागचं रहस्य काय आणि ती का करावी, ह्या संदर्भात मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. तर चला पाहूया शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा का करावी ते. मंडळी, भारतीय संस्कृतीमध्ये पिंपळाच्या झाडाला देववृक्ष मानले गेले आहे. पिंपळाचे झाड प्राचीन काळापासून भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये पूजनीय आहे. असे मानले जाते की पिंपळाच्या झाडाचे दर्शन पूजन केल्याने दीर्घायुष्य आणि समृद्धी प्राप्त होते. धार्मिक मान्यतेनुसार शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. या दिवशी पिंपळाचे पूजन आणि या झाडाला 7 प्रदक्षिणा घातल्याने शनिपीडा दूर होते. तसेच आयुर्वेदामध्ये पिंपळाचे झाड औषधी गुणांनी भरलेले असल्याचे आपल्याला सांगितले जाते. शनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनीच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. श्रावण महिन्यात अमावस्या झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते. पिंपळाचे झाड हे ब्रह्मस्थान असून यामुळे सात्विकता वाढते. यामुळे पिंपळाच्या झाडाची शनिवारी पूजा करावी. मंडळी, आपण पूजा करावी त्यामुळे नक्कीच फायदे होणार, पण तसेच आपली एक सामाजिक जबाबदारी आहे. आता पावसाळा सुरू होणार आहे, त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तिथे रानावनामध्ये, तुमच्या गावामध्ये किंवा जिथे तुम्हाला मोकळी जागा मिळेल तिथे तुम्ही हे जे काही पिंपळाचं झाड आहे हे नक्की लावा. त्यामुळे आणखीनच तो गणपती बाप्पा तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होईल. मंडळी, छोटासा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच आमचे माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहिजे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरहस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तूर्तता आज इथेच थांबतो. धन्यवाद. जय गणेश.